भारतात घर खरेदीची खरी किंमत काय आहे? घर विकत घेण्याचं स्वप्न अनेक भारतीयांचं आहे. प्रत्येकाच्या मनात एक अशी कल्पना आहे की जर एकदा घर विकत घेतलं ना तर लाईफ सॉर्ट होईल. जेव्हापासून आपण कमाई करू लागतो तेव्हापासून बहुतेकांचा असा विचार असतो की एकदा डाऊन पेमेंट एवढे पैसे जमा झाले ना की लोन घेऊन आपण एक घर विकत घेऊया. या अतिउत्साही मार्केट म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यात फारसा काही अर्थ नाही हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलंय, पण तरीही आपण समजतो की प्रत्येकांना स्वतःचं घर घेतल्याने एक मानसिक समाधान मिळतो. असे बरेच लोक आहेत ज्यांनी डाऊन पेमेंटची व्यवस्था सुद्धा केली आहे किंवा मग ती प्रोसेस मध्ये आहे आणि तुम्ही घर खरेदी करण्यासाठी शोध सुरू केलाय. नवीन घर घेणं हा इतका मोठा निर्णय आहे की नवीन घर घेण्याच्या आधीच घर खरेदी करताना किती खर्च येतो याचं विश्लेषण करणं अर्थपूर्ण आहे. या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी सर्व खर्चांची कल्पना देऊ. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कळेल की घर घेणं किती महागात पडलंय ते. 50 लाख 60 लाख जी तुम्ही किंमत ऐकता ही फक्त मूळ किंमत असते, त्यावर अजून 10 प्रकारचे वेगवेगळे चार्जेस लावले जातात. हे चार्जेस मूळ किमतीच्या 50 ते 60% जाऊ शकतात. ह्याचा अर्थ असा आहे की एका 60 लाख किमतीच्या घरासाठी तुम्हाला 90 ते 1 करोड द्यावे लागतील आणि ह्यात आम्ही लोनचा खर्च जोडलेला नाहीये. जर आम्ही तो जोडला तर तुमची व्हॅल्यू 1.5 कोटी पर्यंत पण जाऊ शकते. तुम्हाला विश्वास बसत नाहीये. चला मग बघूया की एक घर विकत घेण्यासाठी तुम्हाला किती जास्तीचे खर्च द्यावे लागतात. आपण असं समजूया की तुम्ही मुंबईत बांधकाम न पूर्ण झालेल्या सोसायटीमध्ये एक अपार्टमेंट घेताय. असं समजूया की त्या अपार्टमेंटची किंमत 60 लाख आहे, म्हणजेच त्या अपार्टमेंटची मूळ किंमत 60 लाख आहे आणि त्या अपार्टमेंटची एरिया 1500 स्क्वेअर फूट आहे. तर चला बघूया की त्यावर आपल्याला किती प्रकारचे वेगवेगळे चार्जेस लागणार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या फ्लॅटचा ब्रोकरेज. ब्रोकर शक्यतो विक्रेता आणि खरेदीदार या दोघांकडून 1-2% कमिशन घेतोच आणि तुम्ही खरेदीदार असल्यामुळे तुम्हाला 1% तर त्याला द्यावेच लागणार. पुढे येतात प्राधान्य स्थान चार्जेस, प्रिफरेशनल लोकेशन चार्जेस म्हणजेच PLC. बघा आता ही जी 60 लाख किंमत आहे ती सगळ्या अपार्टमेंटची सामान्य किंमत आहे. जर तुम्हाला तुमचा अपार्टमेंट किंवा तुमचा फ्लॅट हायर फ्लोर म्हणजेच उंच मजल्यावर हवा असेल तर तुम्हाला त्याचे प्रीमियम चार्जेस पे करावे लागणार. किंवा तुम्हाला जर फ्लॅट पार्किंग हवी आहे किंवा कॉर्नरचा अपार्टमेंट हवा आहे तर त्यावर तुम्हाला एक प्रीमियम चार्ज पे करावा लागणार. त्यालाच आपण म्हणतो PLC. सामान्यतः याचा खर्च तुमच्या फ्लॅटच्या एरियावरती आधारित आहे, पण एका ॲव्हरेज सोसायटीमध्ये याचा खर्च 150 ते 200 per square foot असतो. तर 1500 square foot साठी अंदाजे तुम्हाला 3 लाख रुपये द्यावे लागतील. तिसऱ्या पद्धतीचा खर्च पार्किंगचा खर्च. तसा तर पार्किंगचा खर्च एरियावरती आधारित असतो, पण आपण असं मानलं की जर तुम्ही एक पार्किंग घेता तर त्याची किंमत फ्लॅटच्या मूळ किमतीच्या 5 ते 7% असते. जर तुम्हाला 2 पार्किंग स्पॉट हवे असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. पार्किंग चार्जेस 3,60,000 म्हणजेच 60 लाखाचे 6%. खर्चांचा चौथा खर्च आहे पायाभूत सुविधांचा खर्च, ज्याला बोलतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्जेस IDC. हा खर्च सोसायटीतल्या पायाभूत सुविधांना उभारण्यासाठी तुमच्याकडून घेतला जातो, जसे की पाण्याची पाईपलाईन, कचरा यंत्रणा, सांडपाणी प्रक्रियाची यंत्रणा, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, गॅस पाईपलाईन इत्यादी. ह्या सगळ्यांचा खर्च मूळ किमतीच्या 5 ते 7% असतो. IDC म्हणजेच 3,60,000, 60 लाखाचे 6%. हा सगळा खर्च जो सोसायटीच्या आतल्या गोष्टींसाठी आहे. सोसायटीची बाहेरची सुविधा म्हणजे की गटर, सोसायटीचा जोड रस्ता, विजेची यंत्रणा इत्यादी गोष्टी विकसित करण्यासाठी सोसायटी यावर वेगळे चार्जेस लावते. यांना बोलतात एक्सटर्नल डेव्हलपमेंट चार्जेस EDC. EDC हे वेगळे 4 ते 6% फ्लॅटच्या मूळ किमतीवर लावले जातात. EDC 3 लाख. पुढे आहे सिंकिंग फंड. बरेच सोसायटी एक असा फंड गोळा करतात ज्यात सोसायटीचे सर्व सदस्य कॉन्ट्रीब्युशन देतात. या रकमेवर त्यांना व्याजही मिळत नाही, पण हा फंड कोणतीही दुर्घटना किंवा दीर्घकालीन दुरुस्तीसाठी उपयोगी येतो. हा शक्यतो 2 ते 3% इतका असतो. सिंकिंग फंड 1,80,000. जर तुमच्या सोसायटीमध्ये जास्तीच्या सुविधा आहेत म्हणजे ॲम्युनिटीज ॲज इन स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, जिम इत्यादी, तर तुम्हाला ह्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात. त्याची पण एक पूर्व ठेव म्हणजेच अपफ्रंट डिपॉझिट तुमच्याकडून घेतली जाते. ॲम्युनिटीज 1,80,000,
60 लाखाचे 3%. हा सगळा खर्च तुमच्या सोसायटीतल्या किंवा तुमच्या घराच्या संबंधितला खर्च. आता घर घेताना तुम्हाला गव्हर्नमेंटला पण टॅक्सेस द्यावे लागणार. चला तर मग बघूया ह्यात पण तुम्हाला किती चार्जेस पे करावे लागणार. यात सगळ्यात पहिला खर्च येतो म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा. मग तसं तर स्टॅम्प ड्युटी प्रत्येक राज्यामध्ये वेगळी असते. मुंबईत 3-4% असते. महिला खरेदीदारांना फायदेशीर असतं कारण त्यांना कमी टक्के भरावे लागतात. रजिस्ट्रेशनचा खर्च हा मूळ किमतीच्या 1% इतका असतो. आपण असं गृहीत धरू की घर खरेदीदार एक पुरुष आहे. टोटल स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन म्हणजेच 6+1 60 लाखाचे 7% म्हणजेच 4,20,000. एक शेवटचा खर्च जो तुम्हाला सरकारला द्यावा लागतो तो म्हणजे GST. तसा तर GST चा दर बदलत राहतो पण एका बांधकाम सुरू असलेल्या प्रॉपर्टीसाठी 18% एवढा GST लावला जातो. पण हे 18% त्याच्या 2/3 किमतीवरच लावला जातो. तर GST कमी होऊन 12% येतो. तर ह्या 60 लाखाच्या फ्लॅटवर 7,20,000 रुपये GST लागणार. GST 7,20,000. एकदा आपण ह्या खर्चाची बेरीज करून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल की ह्यात किती तुम्हाला जास्ती चार्जेस पे करावे लागतात. तर एका 60 लाखाच्या फ्लॅटवर तुम्ही 29 लाख रुपये जास्त देता, म्हणजे जवळपास 50% रक्कम जास्त देता. आम्ही हे पाहिले की ही रक्कम 25-75% असू शकते. तर घर घेताना तुम्हाला या छोट्या छोट्या रक्कम अत्यंत काळजीपूर्वक पाहावे लागतील. त्यामध्ये तर आम्ही तुमचा इंटिरियरचा किंवा फर्निचरचा खर्च अजूनही मांडलेला नाही आहे. तो जर आम्ही ऍड केला तर तुमची रक्कम याहून डबल जाऊ शकते. आणि शिफ्टिंगचा खर्च जर ऍड केला तर रक्कम अजून वाढेल. घर घेताना नक्की खात्री करा की तुमचा बजेट अशा प्रकारचा असेल, कारण ह्या सगळ्यांसाठी लोन मिळणं खूप अवघड असतं. कारण हा तुमचा स्वनिष्ठातला खर्च आहे. ह्या संबंधात तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.